स्वागत आहे तुमचं श्रुतीज क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये। तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी गोष्ट म्हणजे केक। अगदी कुठलाही आनंदाचा क्षण असो, केक करणं ही हल्लीची क्रेज झालेली आहे। तर आज आपण ॲडव्हान्स फ्लेवरचा केक पाहणार आहोत, तो म्हणजे फरेरो रोचर। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करा। तर आता आपण या ठिकाणी बघा, चॉकलेट स्पॉन्ज जो आहे तो बनवून घेतलेला आहे। या ठिकाणी बघा, आता या चॉकलेट स्पॉन्जचे मी लेयर कट करणार आहेत अशा पद्धतीने, बघू शकता तुम्ही। या ठिकाणी दोनच लेयर केलेले आहेत मी। आता या ठिकाणी पहिल्या लेयरला आपण सोकिंग करून घेणार आहोत। हे नॉर्मल वॉटर आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शुगर सिरपने देखील सोक करू शकता। अगोदर कडेने सोकिंग करून घ्यायचं आहे आणि नंतर मध्यभागी सोक करायचं आहे। हा चॉकलेट स्पंज असल्यामुळे याला थोडंसं सोकिंग जास्त येईल कम्पेअर पायनॅपल आणि इतर जे केक आहे त्यांच्या तुलनेत। त्यानंतर आपली जी व्हिप क्रीम आहे या ठिकाणी बघा, फेटलेली क्रीम आहे ही। एक 15 मिनटं झाले मी बीट करून ठेवलेली होती फ्रीजमध्ये। आणि आता आपण आपल्या या चॉकलेट स्पंजला सोकिंग करून घेतलेलं आहे लेयरला पहिल्या, त्या ठिकाणी दुसऱ्या बाउलमध्ये मी थोडीशी क्रीम काढते आणि उरलेली क्रीम परत फ्रीजमध्ये ठेवून देते। त्या ठिकाणी एकदम सर्व क्रीम आपण रूम टेम्परेचरनं ठेवता, ती जेवढी लागेल तेवढी काढून घ्यायची आणि उरलेली फ्रीजमध्ये ठेवून द्यायची, नाही तर मग काय होतं, क्रीम मेल्ट होण्याची शक्यता असते। तर या क्रीममध्ये आपण ह्या क्रीममध्ये आपण नटेला पेस्ट जी मार्केटमध्ये मिळते ती टाकणार आहोत। आपला जो आजचा केक आहे फरेरो रोचर, त्यामध्ये नटेला पेस्ट आपण ॲड करणार आहोत। मिक्स करून घेऊ चांगल्या प्रकारे। शाजून टाकूयात जे आपल्या केकला जी चव आहे ती चांगल्या प्रकारे येईल। खूपच यम्मी असा हा आपला केक लागणार आहे। या ठिकाणी पूर्णपणे नटेला पेस्ट यामध्ये चांगल्या प्रकारे बीट करून घेतलेले आहे, मिक्स करून घेतलेले आहे स्पॅचुलाच्या सहाय्याने। सोकिंग झालेलं आहे आणि ही क्रीम आता आपण पहिल्या लेयरवर लावणार आहोत। क्रीम कशी फेटायची त्याचा सुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे। अशा प्रकारे सर्व बाजूंनी, जर असं शक्य नसेल पॅलेट नाईफच्या सहाय्याने तर तुम्ही पायपिंग बॅगमध्ये भरूनसुद्धा लेअरवर
क्रीम लावू शकता। ही झाली आपली फिलिंग। या ठिकाणी दुसरा लेयर आपण ठेवणार आहोत। दुसरा लेयर बघा मी उलटा ठेवलेला आहे। आता दुसऱ्या लेयरलाही आपण सोकिंग करून घेणार आहोत। कडेकड्याने सोकिंग करून घेऊ अगोदर, नंतर मध्यभागी सोकिंग करून घेऊ। आता दुसऱ्या लेयरला देखील आपण क्रीम लावणार आहोत। क्रीम अतिशय हलक्या हाताने लावायची आहे। नटेला पेस्टमुळे खूपच यम्मी असा हा केक लागणार आहे। सर्व बाजूने क्रीम सारखी लावूया। व्यवस्थित अशी फिनिशिंग करून घेऊ। त्यामध्ये जो गॅप आहे तो देखील आपण भरून काढणार आहोत। हा जो गॅप आहे तो आपला भरून काढायचा आहे। फिनिशिंग करून घ्यायची आहे आपल्याला। या ठिकाणी स्क्रॅपर पॅलेट नाईफच्या मदतीने आपण राहिलेले गॅप्स भरून घेणार आहोत। या व्हिडिओच्या अगोदर बेकिंग टूल संदर्भाची माहिती आहे नवीन केक शिकणाऱ्यांसाठी, त्यावर व्हिडिओ बनवलेला आहे मी। तो बघितला नसेल तर त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे। स्क्रॅपरच्या सहाय्याने आपण चांगली फिनिशिंग करून घेणार आहोत। हलक्या हाताने अतिशय प्रेस करू नका, प्रेस केलं तर या ठिकाणी आपला जो केक आहे तो बिघडून जाईल किंवा त्याचा जो शेप आहे। अगदी हलक्या हाताने बघा, या ठिकाणी हे जे फ्लेक्झिबल स्क्रॅपर आहे त्याच्या सहाय्याने मी एक 10 मिनिटे आपण फ्रीजमध्ये हा ठेवणार आहोत, फिनिशिंग करणार आहोत। त्यानंतर आपण केक फ्रीजमधून काढलेला आहे क्रम कोट करून। आता फायनल फिनिशिंग जी आहे ती आपण करणार आहोत। या ठिकाणी पॅलेट नाईफच्या मदतीने हलक्या हाताने केक आपण पूर्ण केक हा क्रीमने कव्हर करून घेणार आहोत। ज्या ठिकाणी गॅप दिसतोय तो भरून काढणार आहोत।
है की नाही? तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे व्यवस्थित अशी फिनिशिंग या केकला होत आहे. परत आपल्याला स्क्रॅपर घ्यायचे आहे. फ्लेक्सिबल जे स्क्रॅपर आहे त्याच्या सहाय्याने आपण फायनल जी फिनिशिंग आहे आपल्या केकची ती करणार आहोत. तुम्ही बघू शकता. एक्स्ट्राची जी क्रीम आहे ती आपण त्या स्क्रॅपरच्या सहाय्याने काढून घेणार आहोत. अगदी हलक्या हाताने हे काम करायचं आहे. बघू शकता ठिकाणी फायनल फिनिशिंग देखील आपली झालेली आहे. बघू शकता तुम्ही. बघा आता आपण यावर गणेश पोर करणार आहोत. बघू शकता तुम्ही या ठिकाणी चॉकलेट गणेश जे आहे पॅलेट नाईफच्या सहाय्याने अगदी हलक्या हाताने हे पूर्ण केकवर आपण स्प्रेड करून घेणार आहोत. बघा साईडने ड्रिपिंग होत आहे याला. गणेश जे आहे ते तुम्ही डबल बॉयलर मेथडने सुद्धा बनवू शकता. साईडने ही नॅचरल ड्रिपिंग होत आहे. तुम्हाला आवडत असेल तर पूर्ण केक देखील तुम्ही क्रीमने करू शकता कव्हर. या ठिकाणी आपण पूर्ण केक क्रीमने कव्हर करणार आहोत. आणि नसेल आवडत तर त्या ठिकाणी ड्रिपिंगसुद्धा ठेवू शकता. तर अशा पद्धतीने सगळीकडून मी गणेश हे कव्हर करून घेतलेलं आहे. पाहू शकता पॅलेट नाईफच्या सहाय्याने कसे मी करत आहे. साईडनी व्यवस्थित कव्हर करून घेतलेलं आहे. जर तुम्हाला माझे अजून व्हिडिओ पाहण्यात इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनही दाबा. बेल नोटिफिकेशन दाबल्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील. या ठिकाणी आपण पाइपिंग बॅगमध्ये एक डिझाईन काढणार आहोत. सहाय्याने बघू शकता. यापण शेडिंग करणार आपण. या ठिकाणी डिझाईन करून घेणार आहोत आपण. त्या अगोदर पाइपिंग बॅग एअर जे आहे एअर करून घ्यायची आहे. अशा प्रकारे करून बघायचं.
आणि मग केकवर डिझाईन करायची. सुपर, अतिशय सोपी डिझाईन या ठिकाणी मी काढत आहे, बघू शकता तुम्ही. तुझे फरेरो रोचर्स, हे जे फरेरो रोचर्स आहेत ते आपल्याला केकवरती ठेवून द्यायच्या पद्धतीने बनवलेले आहेत. या ठिकाणी आपण हे हेझलनटचे जे बॉल्स बनवलेले आहेत ते ठेवलेले आहेत. नंतर अजून एक बॉल्स आहे, बघा होममेड आहे, घरी बनवलेलं आहे चॉकलेट मेल्ट करून. त्यामध्ये हेझलनट जे आहे, सॉरी नटेला पेस्ट, ती फिल केलेली आहे. या ठिकाणी बॉर्डरला आपण डिझाईन बनवून घेणार आहोत. बॉर्डरमुळे आपला केक अतिशय अट्रॅक्टिव्ह दिसतो. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी डिझाईन करून घेतलेली आहे आणि केक व्यवस्थित आणि अट्रॅक्टिव्ह असा दिसत आहे. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. ते दीड तास या ठिकाणी आपलं डेकोरेशन झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदर आपला फेरेरो रोचर केक तयार झालेला आहे, विथ चॉकलेट गणाश आहे, बॉर्डर झालेली आहे, काढून डेकोरेशन झालेलं आहे. आता आपण हा सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये साधारण 1.5 तास ठेवून देऊ आणि नंतर मग तो कट करून बघणार आहोत कसा दिसतो. तुम्हाला मी नक्कीच दाखवते.